एलईडी दिव्यांद्वारे मासेमारीला बंदी असताना देखील समुद्रात खुल्यात याद्वारे मासेमारी केली जात आहे त्याचा फटका पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसू लागला असून ते मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागले आहेत जिल्ह्यामध्ये यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी अशा एकूण चार हजारांहून अधिक बोटी आहेत अनेक मच्छीमार मासेमारीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत या व्यवसायातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे मासेमारी करण्यापासून मासळी काढणे मासळी निवडणे सुकवणे बाजारात विकण्यासाठी नेणे अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी स्थानिकांना रोजगार प्राप्त होत आहे मात्र जिल्ह्यात ई डी दिव्यांद्वारे मासेमारी राजरोजपणे रात्रीच्या वेळी सुरू आहे या मासेमारीमुळे समुद्रातील लहान मासळी देखील नष्ट होऊ लागली आहे त्याचा परिणाम मासळीच्या उत्पादनावर होऊ लागला आहे एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात मासळी मिळेनाशी झाली आहे त्यामुळे अनेकांना रिकाम्या हातीच परतण्याची वेळ घेत आहे